काय केस झालेत बाप रे. आहो या माणसाला काय सांगावं काय नाही. मला पार्लर मध्ये जायचंय, केस सरळ करायचे, पैसे द्या. पार्लर मध्ये पैसा द्यायचं तेवढ्यासाठी घरीच कर ना. घरी होत नसेल सरळ. खानदान सरळ केला घरी केस सरळ होत नाही. केस म्हणलो अख्खं खानदान सरळ केलं तुझे केस सरळ होत नाही का म्हणलं. काय खानदान सरळ केलं आता हे काय ते दिसायला की आवाज कमी करायचा आणि नीट बोलायचं. माझं घर आहे करणार. हा मग तुमचं घर आहे म्हणजे. म्हणजे काय म्हणजे माझं घर आहे. मी आवाज करील काही करील. बस करा. मला माहिती तुम्ही मला पहिलेपासूनच भेटत आता भेटत लग्नाच्या अगोदर भी भेटत सगळीकडे भेटत केला असेल सगळ्यांना सरळ. मी नाही अहो प्रूफ देते. प्रूफ काय सांगता तुम्ही. कशाचं प्रूफ देते. मला जेव्हा पाहायला आलतात ना ते चार माणसं घेऊन आलात. एक ते सुद्धा बोला. मग काय झालं. आणि जेव्हा लग्नासाठी आलतात ना तर अख्खे 5,000 रुपये घेऊन आलतात. आणि ही एकटी वागिन आली तुमच्या घरात. नो 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 नो. आणि आता पण एकटीच घरात येत विचार करा. ही कोणती धमकी झाली तर बघा. काय आता मी मारणार नाही तुम्हाला. आता मारणार नाही म्हणजे काय अधिक मारत होती काय. तसं नाही तुम्ही मग तुम्ही कसे एवढे ह्याच्यात आले. मी फक्त म्हणलो होतो मला केस सरळ करा पैसे द्या. पैसे दिले असते तेवढं वाढलं असतं का. तुमच्याकडे नाही काय प्रत्येक गोष्ट मलाच मागितली पाहिजे. अहो माहितीये का बायकोच्या पैशावर नवऱ्याचा हक्क नसते. नवऱ्याच्या पैशावर बायकोचा हक्क असते. नुसतं नुसती तुम्हाला स्त्री पुरुष समानता पाहिजे का. नुसती स्त्री पुरुष समानता पाहिजे तुम्हाला. फक्त माझा माझा जेवढाही खर्च असेल तर तो तुम्ही करायचा. बाकी पेमेंट तुमच्याच हातात आहे ना. नुसतं म्हणायचं का तुमच्या खंद्याला खंदा लावून काम करतो आम्ही. तुमच्या बरोबरीनं पैसे कमावतो. आणि माझे पैसे माझे आणि तुमचे पैसे माझे. हे कोणता नाही. खंड्याला खंडा मी बाहेर लावून काम करते. घरी मी एकटी काम करते. घरच्या कामाचे पैसे द्या. नाटक लावायचे नाही जास्त. घरी कोणतं काम करता तुम्ही. 10 वाजेपर्यंत झोपून राहता पुन्हा सांगायला लगेच. असं घरच्या कामाचे पैसे द्यायचे म्हणजे असेल तर ते पैसे देण्यासाठी मला कोणतरी काम करायला जावं लागेल वेगळं. तुम्ही जास्त आता माहितीये का माझे लोक उठू नका. माझे केस गळून गळून 5-4 केस झाले तर लग्नाच्या अगोदर पाहत. मला आज माहित पडलं तुला डोंगे डोकं उठू नका. लग्नाच्या अगोदर पाल माझे कमरे इतके केस होते. तुमच्यासोबत लग्न केले 4 केस राहिले. ते बी सरळ कराय पैसे देण्यात वाकडे तिकडे जा. पैसेच घेवा बाकी पाहिजे देऊ का. पण बोलू नको शिल्लक. आता असंच जर सरळ व्यवस्थित जर बोललं असत कशाला माझ्या एवढा टाइम गेला असता. हो हो असं का. असंच ठीक आहे ठीक. नाही पण ती गोष्ट करी बघ. कोणती केलं सरळ सर्वांनाच. तुम्हीच बोलून नाही सगळ्याच करतात. तुम्ही रात्रीचं जेवण घरी करायचं नाही का. नाही आता जेवण झालं म्हणून सुचते काही काही. नाही तेच सांगायला. ते लेकरं बी तुमच्यासारखेच. ते खानदेशी माती लेकरचीच असत. ती जीवला आवडत. पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार पप्पा कधी येणार. अरे मायनी खाऊ घातलं पिऊ घातलं झोप ना. आता पुन्हा बापाला फोन केला की बाप म्हणते तूच लावायला लावला अशी. मी असं काय म्हणत नाही. घाल माझी शोप घाला माझी शोप म्हणत नाही. बरं 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 कधीतरी बोललो असं लेखन. मग खोटं कसं बोलायचं उगाच. खरं बोललं की सख्या मला राग येते. ते काय वेगळं नाही. केस सरळ करायला किती पैसे लागतात. आता मी तुमचं अख्खं खानदान सरळ केले. केस सरळ करायला माझे माझे पैसे आहेत. काही गरज नाही तुम्हाला. याच्यानंतर मी रुपया मागणार नाही. नकोच फक्त एटीएम तुमचं काय माझ्या जवळ द्या. म्हणजे मागणार नाही डायरेक्ट काढून घेणार सरळ. मला काही घेता येणार का. आत्मनिर्भर वगैरे सर्व आहे. मी नाहीतर ते पॉकेट मधले पण घेऊ शकते. थांबा गुगल पेच करते. कशावर ताण घेऊ. देतो 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 तुला पाहिजे तेवढे देतो बाबा. किती देतो करते ना मी. कशा रोग तुमच्या हात वगैरे दुखायचे. पुन्हा एखादा आकडा कमी जास्त व्हायचा. नाही ते तुमच्याकडून कमी जास्त होईल म्हणून राहू द्या म्हणते. बरं जाऊ द्या. तुमच्या घरी पण असेच
जर तुम्हाला पण नवरा छळत असेल, अजिबात ते तर विचारा, त्याच्या घरामध्ये तोंड दाबून भुक्याचा मार खातोय असं इच्छा आहे का हे असं तापल्यावर ते तोंड दाबून भुक्याचा मार म्हणतात माणसाला का? आम्हाला माहितीये का मस्त पैकी एखादी नववधू तू त्या घराची लक्ष्मी लक्ष्मी म्हणून आणते तर त्या घराची कधी मोरकरी होऊन जाते पत्ता लागत नाही आमच्या मार. आणि पुन्हा म्हणतात नवरी जर रडत असली काय झालं एवढं चांगलं घर रडायला घोम राहिली आणि तुला काय माहिती तिच्याकडे नवून भाडे घासायला होतात झाडून काढायला होतात पुन्हा लवकर नाही उठली म्हणतात उठले नाही का तू अजून तुम्हाला आमच्याकडे नवून करायला होतात आम्ही तरी का मग तुम्हाला तिथूनच वाजत गाजत आणा पाय धुवाय पाणी द्या जेवायला पाच पक्वान द्या आम्हाला तुम्ही जेवायला विचारत नाही तर कशालाच माहिती जाऊ द्या तुम्ही कशाला उघडायला होतात. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असतात काही गोष्टी कमी जास्त होतात एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे दोघांनी दोघांचे सहकार्याने काम केलं पाहिजे तेव्हा काम होत असतात असं सलग नसते गर्मी आहे हो असं असं झालं की थोडं जरा तुम्हाला वातावरण तापलं की कसं गार करायला यांच्याकडून शिका काही टिप्स असल्या तर कारण की आतापर्यंत मी एवढी एवढी शांत होते चला जास्त व्हिडिओ आजचा लांबवत नाही तर व्हिडिओ आजचा इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.